यानंतर नवी मुंबईतनं एक धक्कादायक बातमी आहे. दुसऱ्या पत्नीशी झालेल्या वादातून निर्दयी बापानं स्वतःच्या 4 वर्षीय मुलाची डोकं आपटून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 3 वेळा मुलाला उचलून फलाटावर आपटल्यानंतर एका महिलेनं त्याला अडवण्याचा प्रयत्नही केला, मात्र तिच्या हातातूनही मुलाला हिसकावून तो उचलून आपटत राहिल्यानं त्यातच त्या मुलाचा मृत्यू झालाय. सानपाडा रेल्वे स्थानकातील काळजाला थरकाप पुडवणारा हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झालाय. या घटनेप्रकरणी वासी रेल्वे पोलिसांनी सकल सिंग पवारला अटक केली आहे. काल सकाळी 9:15 दरम्यान बापाने सानपाडा रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म 3 वरती त्याची पत्नीच्या पत्नीशी घरगुती भांडणावरून त्याच्या 4 वर्षाच्या मुलास प्लॅटफॉर्मवरती आपटून त्याचा खून केलेला आहे. सदर बाबत बापास अटक केलेली आहे आणि तपास सुरू आहे. शिक्षक पात्रता परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. 10 ऑक्टोबरला होणारी टीईटी परीक्षा आता 31 ऑक्टोबरला घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याआधी टीईटी आणि युपीएससीची परीक्षा एकाच दिवशी होणार होती, पण एकाच दिवशी परीक्षा असल्यानं विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण पसरलं होतं. एकाच दिवशी दोन्ही परीक्षा आल्यानं उमेदवारांचं नुकसान होऊ नये म्हणून महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेची तारीख बदलण्यात आलेली आहे. साम टीव्हीनं या संदर्भात बातमी दाखवली होती.